नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार। तर आण्यांना नमस्कार केल्याशिवाय तर व्हिडिओ चालू होत नाही। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही आण्या भय आणि ह्यांना तर बघितलंच आहे, पण आज नशिबानं योगायोगानं आमचे साहेब माळोदी साहेब नमस्कार नमस्कार आम्हाला लाभले। तर साहेब मनापासून तुमचे आभार धन्यवाद। भावांनो माझे साहेब आहेत। तर पाटील वगैरे काय नाही, साहेब ऑफिसमध्ये असतात, इथं मित्रत्वासाठी आपण एकत्र येतो। हे झालं पाठीमागचे आमचे मोमीन साहेब आहेत, आमचे सहकारी मित्र। तर सांगायचा उद्देश झाला, तर या ठिकाणी बरेच दिवस झाले आम्ही व्हिडिओ करतोय, तर व्हिडिओ करते वेळी काय रे अरे अबे युट्यूबचा व्हिडिओ चालला इकडे बरोबर इकडे इकडे। तर काय नारळ आहे का इकडे इकडे बरोबर चालत नाही दोघ जण। तर भावानो आता बघा साहेबाचा पायगुण किती चांगला आहे। आपल्याला श्रीफळ नारळ म्हणजे आवळातून नाही, नारळाच्या झाडावरून पडले। तर नशीब आमचं एक सांगतो, आम्ही इथं साधारण किती दिवस झाले रे, एक वर्षभर झालं, वर्षभर झालं व्हिडिओ करता, पण आम्ही इथे एवढे झाड आहेत तेव्हा गर नारळ झाड आहेत, लय झाड ह्याला पाणी बी आहे भरपूर, पण आम्ही व्हिडिओ करताना आम्ही इथं असताना कधीच नारळ पडत नाही। साहेब जरा कॅमेऱ्यात या, कधीच पडत नाही आणि आज पडलंय। म्हणजे मला बायको म्हणते सारखं, अहो डिरीत कधी एखादी नारळ पडलं तर आणा हो चटणी करायचं असतं, खोबऱ्याची चटणी, हे चटणी चटणी करायला आवड जरा थांबा हो जरा तुम्ही बाबा काय करूया। आता तुम्हाला एक सांगतो, आज मस्तपैकी अर्धा किलो पावशेरा आणूया, हा नारळ आहे मस्तपैकी मटण बिटण चांगलं फर्स्ट क्लास बनवूया, त्याच्यात पार्टी होईल ना आणि काय आहे का हो बघ मला आवाज तरी आलाय तर असेल नसेल घ्या। नारळाची स्टोरी सांगतो, आमच्या गल्लीत बिले झाड आहेत 40 झाड आहेत भावानं, असंच ड्युटीवरून रात्री 2 वाजता चालू होतो घरला, ए दाता आधीच पडतील गप जरा। तर 2 वाजता जाताना मला एक नारळ सापडलं होतं, म्हणजे नारळ गल्लीत बी कधी सापडले नाही मला, ढोर नारळ झाडात मी थांबलो, आलो बघितलो नारळ घेतलो हातात, नारळ ते म्हणजे काय होतं पूजेला ठेवायचं नारळ, तर त्या नारळात काहीच नव्हतं, ते पोघर होतं नारळ, मला असला राग आलता, एक तर पाऊस पडला होता, परत मी ते कसं नारळ तसं नियमानं माणुसकीनं बघायला ते दुसरा कोणी फसणे म्हणून दुसरीकडे टाकायला पाहिजे कुठेतरी कचरा कुंडीत, मलाही राग आलता भावानं, आपण फसलोय दुनिया बी फसली पाहिजे म्हणलं, मी बी असं जे पोघर भाग होता आणि की जमिनीकडे करून असं सुंदर नारळ दिसलं पाहिजे असं ठेवलं, टी व्ही रोडवर आणि विशेष म्हणजे असं आहे म्हणजे नशीब। अरे आण्या हे नारळ ओरिजिनल काढा, हे नारळ ओरिजिनल आहे, तुम्ही जरा इकडे ते नारळ सटकून इकडे डोसक्यात लाईल, मला माहित आहे तुम्ही घरी नारळ होता म्हणून अव्या आण्या नेवदे रे खोबऱ्याची चटणी करायची होती, संध्याकाळी मटणाची जोडणी करू की काहीतरी, एक किलो भर आणूया तेवढं भाग शाकाहारी शाकाहारी, माझे सगळा मित्र परिवार माझा शाकाहारी आणि मला लोक कमेंट करले बिलकुल त्या धनापाकड द्या म्हणले सगळे, ते धनापाकड द्या म्हणले तुम्ही करू नका म्हणले, नाही नाही आपण पनीर खोबऱ्याची आमटी नारळाची आमटी हा टाक टाक पाहिजे टाक इकडे इकडे व्हिडिओ येतो ह्यानं लांब उभारला तू का लागला एवढं, अरे माझा ताट परवा फिरवलास की व्हिडिओ व्हिडिओ असत एक मटणाचा आणि ते आम्ही व्हिडिओ कंटेंट कसा होता, तर जेवायला काय असा हॉटेलवाला विचारतो आम्ही कंटेंट होता ते, म्हणजे त्याने म्हणते की साहेब म्हणते की 4 मटण ताट, मग ते 4 मटण ताट मध्ये त्याने म्हणते ते बिचारा, म्हणजे त्याला पण कंटेंट सांगितलाच होता 3 शाकाहारी आहेत ताटा आणि एकच मटण ताट, मग साहेब म्हणले हा चला मग माझा कंटेन होता हा घ्या, मग घ्या म्हणलं तर त्यानं आणते मटण ताट आणि शाकाहारी 3, मग ज्यावेळेस 2 ताट ठेवतोय माझ्यासमोर शाकाहारी ठेवतोय, म्हणजे असं ठेवायला असतंय साहेब म्हणजे मटण ताट माझ्याकडे घे पुरा ते माझा डायलॉग हा ते दिसते साहेब सगळ्याला कोण म्हणलं तुम्हाला, म्हणजे नॉनव्हेज खाल्ल्यावर तब्येत सुधारते म्हणूनच मटण साहेब बघा हे 6 पॅक आहे बाबांनो, ह्या ठिकाणी आमच्या बघा 53 एकर डेअरी आहे, ह्या डेअरीला मी कमीत कमी पहाटे 5 वाजता तर असं कमीत कमी नाही रे 5 वाजता उठून कमीत कमी ह्या डेअरीला रोजचे मी 20 राऊंड मारतो भावानो, उगा असं पोट राहत नाही काहीतरी पुढे सोडायचं नाही, नाही नाही उगा 6 पॅक दाखवतो भावानो, चॅलेंज आहे चला पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला 6 पॅक दाखवतो दाखवतो दाखवू का
पुढच्या व्हिडिओ दाखवतो मी बी 5 वाजता 100 टिप्स काढतो मी अजून पण सिंगल बारला अजून 50 क्रीमचं बॅरल आणायला पाहिजे सगळं शेविंग करायला बॅरल आणायला पाहिजे. तर भानो विषय मला साहेबाबद्दल बोलावायचा होता, साहेबाचे आभार मानायचे होते. दुसरं झालं आणि महत्वाचा विषय सांगणार आणि बघू भानो. नाही नाही सुंदर असं नारळ निघालंय, तयार नारळ आहे, पाण्याचं नाही, वाळलं नारळ आहे. आणि एवढं आता तेल काढू आपण खोबरे दिलं असत तर घे बा. आणि 5 रुपयाची खडीसाकर आण, सगळ्याले तुकडा दे, खडीसाकर नारळ खाऊ. तर भावानं विषय काय होता, साहेबाला बोलायचं होता. म्हणजे साहेबाने आले व्हिडिओ युट्यूबच्या व्हिडिओत, पण पडलं दैवगानं नशिबानं नारळ पडलं. हे चिन्ह चांगलं आहे, शुभ लक्षण आहे. राहुल दादाला हे फॉलोअर्स वाढणार आहेत आणि तुमच्या ह्या तुमच्या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल पुढं आपल्या लोकांना शेअर करा, त्या आपल्या मित्रांना मित्रपरिवारांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे हे आपल्याला नारळ जो आज मिळालेला आहे, श्रीफळ नारळाचा, आपल्याला श्रीफळाचं जे फळ आहे ते राहुल दादाला आपल्याला चांगलं मिळावं, आपल्या मित्राला मित्राची प्रगती चांगली व्हावी, युट्यूबचं चॅनल चांगल्या प्रकारे चालावं, हीच एक शुभेच्छा सदी. धन्यवाद साहेब, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.